शेतकरी बंधूंनो नमस्कार. गेल्या 5 ते 6 वर्षांपासून कापूस पिकामध्ये आपल्याला गुलाबी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे आणि कापूस पीक वर्षाधिक वर्ष नुकसानकारक ठरत आहे. तसेच मागील 2 ते 3 वर्षांपासून अतिवृष्टीमुळे पण कापूस पिकात उत्पन्न अधिक घट होता होता पार निम्म्यात आला आहे. यावर उपाय म्हणून जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यामध्ये मेन गावातील या शेतकरी बंधूंनी थेट रब्बी सीझनमध्ये कापूस पिकाची लागवड करून हा एक नवीन जुगाड केला आहे. तर ह्या पिकाची लागवड साधारणतः 1 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर महिन्यात केली आहे आणि अशी लागवड बहुतेक प्रथमतः कोणत्याही शेतकरी बंधूंनी केली नसावी. तर शेतकरी बंधूंनो आपण ह्या व्हिडिओमध्ये जी व्हरायटी पाहत आहात ती आहे प्रभात सीड कंपनीची सुपर कॉट. सध्या स्थितीत हा व्हिडिओ मी 10 मार्च रोजी शूट करत आहे. तसेच शेतकरी बंधूंनो आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकतात साधारणतः एका झाडाला 2 ते 3 याप्रमाणे मुख्य फांद्या आहेत आणि 14 ते 15 याप्रमाणे फळ फांद्या आहेत. पूर्ण झाडाला फुल पाती तसेच कैऱ्यांच्या मोठ्या संख्येत वाढ दिसून येत आहे आणि कैऱ्यांची व पूर्ण झाडाची क्वालिटी खूप चांगली आहे. रब्बी सीझनमध्ये लागवड केल्यामुळे पिकात एकही कैरीची सड दिसून येत नाही व गुलाबी बोंडाळीचा ही प्रादुर्भाव खरीप सीझनपेक्षा कमी दिसून येत आहे. शेतकरी बंधूंनो खाली कॉमेंट करा जर आपल्या भागातही काही जुगाडू शेतकरी बंधूंनी रब्बी सीझनला कापूस पीक लागवड केला असेल तर त्यांचे नाव आणि गाव मोबाईल नंबर शक्य झाल्यास खाली कॉमेंट करा. शेतकरी बंधूंनो आपण व्हिडिओमध्ये पाहत असलेले कापूस पिकाचे उत्पन्न त्यावर होणारा किडींचा प्रादुर्भाव किती प्रमाणात किडींचा प्रादुर्भाव आढळून आला कीड त्यावर काय कीड नियंत्रण खर्च आणि शिल्लक त्यासोबत आपण हा रब्बी हंगामातील कापूस लागवड करावा की नाही करावा या संदर्भात मी आपल्यासाठी एक डिटेल व्हिडिओ अपलोड करणार आहे. शेतकरी बंधूंनो अशा अनोख्या आणि जुगाडू शेतीविषयक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. व्हिडिओ फायदेशीर वाटल्यास इतर शेतकऱ्यांसोबत शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.